कोणतीही सरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांच्या समन्वयानं एखादं काम होऊ शकतं का? तर हो, होऊ शकतं. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या दर्शनी शहर स्वच्छ आणि पर्यावरण संवर्धनासारखं काम सामान्य नागरिक आणि महानगरपालिकेच्या मदतीने करत आहेत. चला तर मग भेटूया श्यामलाताई देसाई यांना. नमस्कार, मी गौरी जोशी, न्यूज अंकट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत शासकीय कामाचा अभ्यास करून शहरी पर्यावरणावर काम करणाऱ्या श्यामलाताई देसाई यांना. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या कार्याविषयी जाणून घेण्याआधी मला सांगाल का तुमचं बालपण कसं गेलं? मी जन्माने पुणेकर आहे. आणि ते सुद्धा आमचं स्वतःचं घर मंडईतच आहे, भर मंडईत. त्यामुळे तिथलं एक मंडई विद्यापीठ हे पुण्याला काही वेगळं सांगायला नको. आणि हुजूरबागेसारखी शाळा मला मिळाली. तिथल्या ज्या काही वातावरण होतं किंवा ज्या शिक्षण पद्धती होत्या त्या इतक्या पूरक होत्या की एक बालिका शाळेत येते आणि ती परिपूर्ण अशी महिला होऊ शकते हे शाळेने खरं तर शिकवलं. शाळेने जसे 7 विषय अभ्यासाचे शिकवले, त्याच्या जोडीला इतर 7 विषय शिकवले, त्याच्यात ड्रॉइंग, वादन, शिवण आणि पोहणं, स्पोर्ट्स ह्याच्यावर खूप भर होता. या जोडीला पार्लमेंट शाळेत आम्हाला व्यवस्थित समजवून सांगण्यासाठी आम्हाला त्यात सहभागी करून घेत असत. लायब्ररी तर उत्तमच होती, त्याचा एक हे होता की वाचनाची प्रचंड गोडी त्याच्यात लागली. म्हणजे मी सगळ्यांना विचारते की न्यूजपेपर वाचला म्हणजे काय वाचलं, आज टेंडर वाचलं का महानगरपालिकेचं, असाही प्रश्न मी नेहमी विचारते. आणि बहुतेक हजारातल्या 999 लोक नाही म्हणतात. म्हणून मग मी म्हणते की अरे हे टेंडर कोणासाठी आहे, तर तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि चांगलं होण्यासाठी काहीतरी योजना असतात, ते वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनंच एक सामाजिक भान तयार झालं. थोडक्यात आत्ताच्या तुमच्या कारकिर्दीसाठी शाळेचा बऱ्यापैकी मोलाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी, नक्कीच. तुमचं वेगवेगळ्या विषयांमध्ये शिक्षण झालंय, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही बऱ्यापैकी शिकलात, तर याबद्दल काय सांगाल? आमच्या वेळेस 11वी होतं आणि मग त्याच्यानंतर मी अभिनव कला विद्यालयाला गेले. त्याच्यानंतरचं शिक्षण माझं वरचं चांगल्या पद्धतीने व्हावं असा माझा स्वतःचा प्रयत्न होता. आणि त्यात अर्थात नॅशनल स्कॉलर म्हणून मला 1972 स्कॉलरशिप मिळाली. आणि ती राष्ट्रपतींच्या यत्न असल्यामुळे अर्थातच मला भारत दर्शन झालं. म्हणजे दिल्ली, अहमदाबाद, कलकत्ता आणि खाली चेन्नई अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जायचं. तिथे परीक्षा असायच्या आणि त्या पास झाल्या की पुढच्या 6 महिन्याची स्कॉलरशिप यायची. म्हणजे कंटिन्युएशन असायचं. पण ती परीक्षा देताना सुद्धा आम्हाला तिथं गेल्याचं, तिथल्या वातावरणाचं, तिथल्या शिक्षकांचं, तिथल्या अतिशय उच्च प्रतीचे जे आर्टिस्ट होते किंवा विचारवंत होते त्यांच्याबरोबर आम्हाला अर्थातच चांगलं इंटरॅक्शन झालं. आणि आम्ही काहीतरी टेक होम असं घेऊन येत होतो. त्याचा खूप परिणाम असा झाला की हे लोक जे इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा आमच्या परीक्षा घ्यायचे तेव्हा लक्षात यायचं की ह्यांनी समाजासाठी खूप काहीतरी केलं. आणि मग मी जशी माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू केलं पुढे जाऊन, तर त्यातनंही मला असं वाटायचं की वी हॅव टू गिव्ह बॅक टू माय नेशन, किंवा माझ्या गावाला, माझ्या गल्लीला, माझ्या वॉर्डला काहीतरी आपण परत करूया असं माझ्या मनात नेहमी यायचं. आणि त्यातलं माझं सुदैव म्हणा की SL किर्लोस्करांचा सारखा एक विचारवंत माणूस आमच्या समोर एक उदाहरण ठेवत होता की या शहराकडे तुम्ही कसं बघा, हे शहर तुम्हाला काय देतं, काय ह्या शहरातनं तुम्ही काय घेणार आहात, तुमची पुढची पिढी काय घेणार आहात, हे त्यांचं नेहमी आम्हाला एक सांगणं होतं, कृतीतनं होतं आणि आमच्याकडनं करून घेण्याच्या मागे ते असं. तर अशा दिग्गजक पुणे शहरात अनेक आहेत, किंवा मॉडेल कॉलनीत मी राहते तिथे अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांनीच आपापल्या परीने काही ना काहीतरी आम्हाला पेरलं आणि ते आता आम्ही पुढच्या पिढीला देऊ इच्छितो. म्हणजे महानगरपालिकेच्या कामामध्ये नागरिकांचा सहभाग हा जो तुमचा एक महत्त्वाचा विषय आहे, तर त्याला इथपासूनच सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. अगदी नक्की.
1972 साली एस एल किर्लोस्करांनी पुण्यात नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी सुरू केलं आणि त्यातनं हा एक अभ्यास सुरू झाला आणि तो पुढे वाढतच गेला. आणि मग याच्या अंतर्गत आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट घेतो त्याबद्दल आम्हाला सविस्तर काही माहिती मिळेल का? नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीचं संपूर्ण पुणे शहरातले जे सुविद्य नागरिक आहेत किंवा जे स्वतःच्या कामात त्यांनी काहीतरी एक ठोस काम केले अशा सगळ्यांचा गट किर्लोस्कर सर त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बोलवत होते आणि त्यातनं सगळ्या पुण्यातल्या चांगल्या प्रतितयश अशा लोकांशी आमच्या ओळखी झाल्या. आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, अर्थातच ते सिनियर आणि आम्ही ज्युनियर, त्यामुळे काम करताना आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या त्या निभावणं आणि स्वतःचं काम करणं. तुम्हाला माहिती आहे आमच्या पिढीत 20व्या वर्षी सगळ्यांची लग्न झालेलीच होती, त्यामुळे संसार, घर आणि हे सामाजिक बांधिलकी असं सगळ्याचं एक छान परिपाक माझ्या आयुष्यात मला आनंद देणारा आहे. मी असं म्हणेन की नुसतं मी बाहेर जाऊन कॉर्पोरेट ऑफिसला काम केलं, त्याहीपेक्षा मी ह्या वेगळ्या लोकांच्या बरोबर माझ्यापेक्षा सिनियर असलेल्या लोकांनी मला जी संधी दिली कामाची प्रत्येक वेळी त्याच्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. मला कृतकृत्य वाटतं की आपल्याला नाही तर आपल्याला हा समाज कळलाच नसतो. मी महानगरपालिकेच्या कामात नागरिकांचा सहभाग हे त्यांचं वाक्य आजही आम्ही 50 वर्ष 1972 ते 2023 हे 50 वर्ष आम्ही त्यांचं जागवलं आहे. बरोबर. त्याचं कारणच असं आहे की ह्या शहरात आपण जेव्हा राहतो तेव्हा नुसतं राहणं नाही आहे, तर ह्या राहण्याच्या मागे आपला स्वतःचा काय सहभाग आहे, त्याच्यातनं आपण महानगरपालिकेच्या कामात आपण काय मदत करू शकतो, किंवा त्यांच्या चुका काढणं हा विषय नसून त्या व्यक्तीबरोबर त्या ऑफिसरबरोबर कसं काम करावं आणि तिथे चांगल्या पद्धतीने विचार आणावा किंवा कृती आणावी असा आमचा प्रयत्न असतो. थोडक्यात सोयी सुविधा किंवा शासकीय मदत ही आपल्याला असते पण ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याकडे एवढं अवेअरनेस नाही नागरिकांमध्ये की आपण त्या घ्यावा, आपण त्यांची मदत घ्यावी आणि ते जर का घेतलं तर सगळं सुसह्य किंवा चांगलं होईल असं वाटतंय. तुम्ही सांगा की नाही की आपल्याकडे इतक्या सुंदर शाळा आहेत, हो, हॉस्पिटल मोठे आहे, महानगरपालिकेच्या स्वतःच्या 319 शाळा आहेत, महानगरपालिकेचे 200 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आहेत, 300 पेक्षा जास्त बागा आहेत, हो की नाही, ह्या सगळ्या आपल्या सुविधांसाठी. पण आपल्या शेजारची बाग घाण आहे का एवढं सुद्धा आपण पाहत नाही की जिथे आता नातीला, आता माझ्या नातीला मला फिरायला न्यायचं असतं, हो, किंवा मी लहान होते तेव्हा जात होते, तर असा विचार आपण करतच नाही की ही स्वच्छ राहणी राहावी किंवा ही स्वच्छ राखावी हा माझं काम आहे, हे इतरांचं नाही. कमीत कमी स्वतःची स्वच्छता तरी आपण स्वतः ठेवणं हे आपलं काम आहे. आणि आपण आजूबाजूला जेव्हा राहतो तेव्हा तुमचे मी बऱ्यापैकी असं काम बघितलं की तुम्ही नदी संवर्धनासाठी किंवा हा जो कचरा निर्मूलन आहे त्यासाठी बरंचसं कार्य करता, तर ते नक्की कशा प्रकारे करता? नदी संवर्धन म्हणजे माझा एक मागे इंटरव्ह्यू घेतलाच होता तुम्ही लोकांनी की मी म्हणते की नदी चा नाद नाही करायचा. त्याचं कारण असं आहे की शुद्ध पाणी पाहिजे मला टेबलावर ग्लासमध्ये, पण ते माझी नदीच देते, त्यामुळे तिचं संवर्धन करणं, ती लेकूरवाळी आहे असं माझं म्हणणं आहे की पाणवठ्याच्या प्रत्येक जागाचा तिला असलेला तिचे ते नातेवाईक आहे, ते नातं आपण तिच्याशी जोडलं पाहिजे चांगलं आणि तिला साफसफाई ठेवलीच पाहिजे. महानगरपालिका वेगवेगळ्या पद्धतीने नदीचे प्रयोग करून बघते तेव्हा त्यांना आम्ही समजावून सांगतो किंवा त्यांच्या समोर जाऊन काय करा, काय नका करू, कसं करायला पाहिजे असे तज्ज्ञ लोक एकत्र येऊन पुढे सांगत असतात. काही काही वेळा त्याचा चांगला परिणाम मिळतो, चुका होण्यापेक्षा दुरुस्ती लगोलग होते असं दिसून येतं. तसंच पुणे शहराला 19 डोंगर आणि याच्या रांगा आहेत, 19 रांगा म्हणजे आपण सुस्पाषाणपासून घेतलं खराडीपर्यंतच्या रांगा घेतल्या तर आपण एक अशा व्हॅलीमध्ये किंवा बाऊलमध्ये राहतो हे लक्षात येतं आणि त्याचमुळे पुण्याचं जे पर्यावरण आहे किंवा हवामान चांगलं आहे ते हे त्याची देण आहे. मग त्या 19 रांगात नीट ठेवणं, त्या हिरव्या गार करणं, तिथे झाडं लावणं, तिथे आपले गट तयार करणं हे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सगळे काम करतो.
बरोबर. आणि कचरा निर्मूलन किंवा सार्वजनिक ठिकाणची जी टॉयलेट्स आहेत त्यासाठी आपण काय केलं होतं किंवा काय करतो आता? हा विषय खरं कचरा हा माझ्या घरातनं तयार होतो बरं, आणि तो मी महानगरपालिकेवर सोपवायला बघतो किंवा थोपवायला बघतो. थोपणं हे आत्ताच आहे खरं, पण आपण कधीच विचार करत नाही की घन कचरा नाही आहे तर तो धन कचरा आहे. बरं, सुका कचऱ्याचे तुम्ही वर्गीकरण केलं तर ते विक्री होतं म्हणजे पैसे परत येते, पण ओल्या कचऱ्यापासून आपण जर माती तयार केली, खत तयार केलं, तर त्याच्यातनं अन्न पिकतं. मग ह्याच्यातलं टाकायचं काय आहे? काहीच टाकण्यासारखं नाही. पण आत्ताची जी मॉडर्न आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यात आपण डायपर वापरतो आहे, पॅड वापरतो आहे, घराघरातनं पेशंट असतात त्यांचं जे काही वापर असतो किंवा मेडिकल कचरा असतो त्याला होम मेडिकल वेस्ट असं नाव दिलं आहे. बरोबर. आणि ते वेगळं संकलन व्हायला पाहिजे आणि ते जाळण्यासाठी महानगरपालिकेने न्यावं असा माझा गेले 5 वर्ष त्यांच्याकडे आग्रह आहे. ते अजूनही मला जमलं नाही आहे, पण प्रयत्न आहे की लवकरच ते घडेल. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर अभ्यास करतो, लक्ष केंद्रित करतो किंवा लोकांचं लक्ष त्याच्यावर, लोक लगेच त्याच्यावरही काम, त्यांनाही पाहिजेच असतं. फक्त कसं आहे की माझ्या मनात आलं नाही म्हणून मी बोललो नाही, तुमच्या मनात आलं मी तुम्हाला सहकार्य करतो असं म्हणणारे खूप लोक आहे. आणि तेच आत्ता आम्हाला घनकचऱ्यात सुद्धा दिसून येतं. सगळे लोक म्हणतात की इंदोर हे सगळ्यात स्वच्छ शहर आहे, पण वैचारिक स्वच्छता खरं पुण्याची. पुणे शहराला जवळजवळ 2000 पासून जे रूल आले घनकचऱ्याचे ते प्रत्येक परिपूर्ण तसेच्या तसे आपल्याकडे लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न प्रशासनाने केला. त्याच्यात नागरिकांचा सहभाग तर होताच, पण पुढे जाऊन त्यांनी जे प्रोजेक्ट उभी केली, 30 बायोगॅस लावले, पाल्यापाचोळ्यासाठी श्रेडर लावले किंवा टेंडर कोकोनटसाठी श्रेडर लावले किंवा वेगवेगळे सुक्या कचऱ्याचे प्रोजेक्ट उभे करून पाहिले, अर्थात ते उत्तम पद्धतीने नाही चालवले गेले, पण तरीसुद्धा डिसेंट्रलाइज करणं आणि त्याच्यातनं नागरिकांचा सहभाग घेऊन हे प्रोजेक्ट करायचा त्यांनी प्रयत्न तरी केले. आजच्या मितीला आपल्याला आणखीन पावलं पुढे टाकायची, कारण सगळ्यांना माहिती आहे की सुका कचरा हा परत रिसायकल होतो, मग तो एकत्र करून का द्यायचा? तो व्यवस्थित दिल्याचा परिणाम आपल्याला शहर स्वच्छतेवर पहिला होणार आहे. पालापाचोळा जिरवल्याने उत्तम माती होणार आहे. म्हणजे आमचे सद्गुरू जे माती माती करत जगभर हिंडले, ते तुमची माती इथेच आहे, तुमच्या दारात आहे, तुमच्या हातात आहे, तेच तुम्ही विसरता आणि करत नाही. महानगरपालिकेच्या कामात आम्ही ह्याच विषयाने जातो. हीच तयार झालेली माती या गार्डन डिपार्टमेंटने वापरावी असा माझा खूप आग्रह आहे. अर्थातच 2008-09 आपल्याकडे 2 चांगले कमिशनर होते की ज्यांना हा विचार पटला होता आणि त्यांनी शहरातला या गार्डनमध्ये पूर्ण पालापाचोळा जिरवणं आणि त्याच्यातनं माती करणं आणि तीच माती महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये वापरणं असं सगळे प्रयोग त्यांनी केले. 2.5 कोटी रुपये तेव्हा त्यांच्याकडचे वाचले जे बाहेरनं खर्च होत होते. ते हेच सांगताना मला 2 नावं घ्यावीशी वाटतात की एक नरेश झुरमुरे आपले ॲडिशनल कमिशनर होते तेव्हा आणि घनकचऱ्यावर प्रमोद यादव होते. या दोघांचे मला नेहमी आठवण येते की यांनी आम्ही काही मांडलं नागरिकांनी तर त्यांनी ते करून पाहिलं आणि त्याचे फायदेही महानगरपालिकेला दिसले. म्हणजे आपण जे म्हणतो की महानगरपालिकेचं आणि नागरिकांचं कोलॅबोरेशन असतं किंवा कोलॅबोरेशन केलं पाहिजे, तर ते आपण अशा प्रकारे करू शकतो असं तुम्हाला? नक्की नक्की. आता 2016-17 पासून जे क्लायमेट चेंज या विषयावर बरंच बोललं जातं, जगभरात बोललं जातं आणि सगळ्यांना हवामान बदल हवा आहे किंवा करायचा आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. तर पूर्ण म्हणजे मी तर गेली अनेक वर्ष टेरेस गार्डन करते, तर माझ्या मनात असं आलं की महानगरपालिकेचे 1500-1600 बिल्डिंग आहेत यांचे टेरेस जर आपण हिरवीगार केली तर पुणे शहराला आपण एक हिरवाई देऊ. कारण झाडं लावायला आता रस्त्यावर जागा नाही किंवा असे कुठेही पॅचेस नाहीत की जिथे आपण प्लांटेशन करू. अर्थातच डोंगर आपल्याकडे भरपूर असल्यामुळे ते अजून बरंच काम आपल्याकडनं व्हायचं आहे.
पण तरीसुद्धा असं जे वाटतं की गल्लीत झाडं लावायला इतकं तर आता गल्लीत जागा नाही, पण ग्रीन कव्हर शहराचं वाढवायचं तर टेरेस गार्डन हा अतिशय चांगला पर्याय आहे. ओला कचरा त्यात जिरतो, पालापाचोळ्या जिरतो, स्वतःची भाजी स्वतः तयार करून त्याचा आनंद घेता येतो. आणि महानगरपालिकेने मला ह्या सगळे प्रयोग करण्यासाठी अगदी म्हणतो ना मोठ्या मनाने किंवा म्हणतो हट्ट पुरवले माझे असंही म्हटलं तरी चालेल. अतिशय सुंदर टेरेस गार्डन करायला त्यांनी सामान दिलं, माणसं दिली, आणि अर्थातच त्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला. सगळ्यांनी म्हणताना मी मुद्दाम म्हणेन की त्या बिल्डिंगवर ज्या केलं त्याच्या दरबांपासून आमच्या वॉर्ड ऑफिसरपर्यंत सगळ्यांच्या टेबलावर भाजी जाते हा सगळ्यात आनंदाचा प्रयोग आहे. नक्कीच. आणि आपली स्वच्छता आपणच ठेवणं हे प्रत्येकाचंच काम आहे, पण तरी पण हे काम करण्यासाठी कोणत्या स्पेसिफिकली एखाद्या पर्टिक्युलर वयोगटाकडनं काही अपेक्षा आहेत का तुम्हाला? खरं तर मी असं म्हणेन की यूथ म्हणजे कोण माझ्याबरोबर यायला पाहिजे की जे मास्टर डिग्री करतात त्या मुलांनी यायला पाहिजे. मी दरवर्षी एक प्रयोग करते आणि तो सिम्बॉयसिस जे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी मला खूप सहकार्य केले. दरवर्षी ते मला त्यांच्या स्टुडंट माझ्याबरोबर देतात आणि आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. प्रत्येक वर्षी आमचं प्रोजेक्ट वेगळं आहे. म्हणजे टेरेस गार्डन करताना सिम्बॉयसिसच्याच मुलांनी टेरेस गार्डनमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना त्यावर्षीचं गोल्ड प्राईज त्या मुलांना सिम्बॉयसिसने दिलं. कारण इतकं वेगळ्या पद्धतीचं प्रोजेक्ट होतं की विदिन 90 days आमचं क्रॉप तयार होतं. आम्ही रोज 300 ढोबळ्या मिरच्या काढत होतो. 300 का म्हणते तर आम्ही मोजू शकत होतो, आमच्याकडे वजन नव्हतं. त्यामुळे तर असा अंदाज आम्हाला आला की आम्ही साधारण 65-70 दिवसांनी ढोबळी मिरची तोडायला सुरुवात केली लावल्यापासून. बरं. आणि हे मुलांना माहीतच नव्हतं. आणि माझ्याबरोबर जी काम करणारी मुलं होती ती एकाचं नाव प्रिन्स होतं, याच्यावरूनच लक्षात येईल की तो आई वडिलांचा किती लाडका असेल आणि किती लाडाकोडा तो वाढला असेल. पण तो माझ्या या प्रयोगासाठी मातीत हात घालत होता. आणि प्रिन्सला लक्षात आलं की इतके वर्ष आपण अभ्यासच नाही केला की भाजी कशी उगवते, भाजी कधी येते, कीड पडते म्हणजे काय. आणि ह्या 90 दिवसाचा आम्ही एक चार्ट बनवला होता की आज काय काम करायचं. आणि त्यामुळे आमच्या कुठेही कीड लागली नाही किंवा झाडं छान वाढली आणि सुंदर आमचं क्रॉप तयार झालं. हे त्यांना हँड ऑन कामातनं समजलं. सगळ्यात महत्त्वाचं असं की आम्ही दिवसभरातले फक्त 1 तास काम करायचो. बरं. आणि आमच्याकडे 400 crate आम्ही भाज्या लावल्या होत्या 2x2 तर ह्या एवढ्या कामाला आम्हाला 1 तास पुरत होता. आणि मुलांना ते समजलं की फार मोठं काम आहे का तर नाही, फक्त निगराणी आहे, निगुती आहे आणि त्याच्यावरची रोजचं एक म्हणतो ना हात फिरवणं हे आहे. हे त्या मुलांना खूप छान समजलं. आणि अर्थातच सिम्बॉयसिसनीसुद्धा त्यांना त्यावर्षीचं पारितोषिक देऊन आणखीन मलाही शाबासकी दिल्यासारखं वाटलं त्या ह्याच्यातनं. पण तेव्हा आमच्याकडे सौरभ राव हे कमिशनर होते, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्याच्यात सगळ्यात दुसरं नाव घेण्यासारखं आहे ते माधव जगताप. आपल्याकडे आता अतिक्रमण विभागाला आहेत, ते आमचे वॉर्ड ऑफिसर होते, ते आमचे घनकचऱ्याचेही कमिशनर होते. पण हे जे प्रयोग करताना मला त्यांनी जी साथ दिली ती वर्णनीय, म्हणजे मला इथं वर्णन करावंसंच वाटतं की अर्थातच त्यांनी सहकार्य दिलं म्हणून मी हे प्रयोग करून दाखवू शकले. 2022-23 आता महानगरपालिका त्यांच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या टेरेसवर टेरेस बाग करणार आहे. अरे वा. आणि अर्थातच उशीर लागला पण छान कुठेतरी सुरुवात होते, हो की नाही. हो. आणि त्याचा परिणाम नक्की महानगरपालिका जे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतं दिल्लीमध्ये जाऊन त्याच्यात हा दिसणार आहे त्यांच्या परिणाम. म्हणजे खऱ्या अर्थाने कोलॅबोरेशन हे नागरिकांचं आणि महानगरपालिकेचं होतंय असं म्हणायला हरकत नाही. ऑफिसरला हे बघा, एका ऑफिसरला फक्त काही प्रयोजक करणं असं काम नसतं. तर घनकचरा विषय घेतलं तर एवढं मोठं म्हणजे काम आहे. 10,000 ते कामगार, त्या गाड्या, त्याचं फ्युएल, त्याचं फिरणं, त्याचे रूट्स, असं सगळं काम करताना एक मी जे करते ते अक्षरशः म्हणतो ना खारुताईचं काम. पण त्या खारुताईच्या पाठीवर हात फिरवणारे मोठे पण आहे की तुम्ही लोक आहेत हे मला खूप आनंद देतात.
तुम्ही खूपच डाऊन टू अर्थ आहात हे तुमच्या बोलण्यातून लक्षात येत आहे. नाही, छोटंसंच काम आहे ताई. म्हणजे त्यांचं जे पसारा आपण जवळनं पाहतो ना, तेव्हा असं वाटतं की या माणसाला कशाला त्रास देतो आपण. बरोबर आहे. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात आणि प्रत्येक जण प्रत्येक आपापल्या वेगळ्या स्ट्रगल मधून जात असतं असं आपण म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही जे काही काम करताय हे खूपच वेगळं आहे आणि ऍक्च्युली मला तर महानगरपालिकेच बरोबरचं कोलॅबोरेशन ही कॉन्सेप्टच खूप नवीन आहे आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना सुद्धा खूप नवीन असेल. सतत सरकारला नावं ठेवण्यापेक्षा आणि चुका काढण्यापेक्षा सरकारकडून पण आपण मदत वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो आणि ज्या फॅसिलिटीज तुम्ही म्हणालात की आहेतच पण आपण घेत नाही, तर अशा गोष्टींचाही शोध आपण नक्कीच घेऊ शकतो. तुम्ही कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा एक युनिक काम केलंय, तर त्याबद्दल सांगाल का? माझं एक वाक्य आहे की कचऱ्याला कचरा म्हणायला कचरा, घाबरा रेळ्याला कचरा म्हणायचे, धन आहे आणि सोनं आहे. मग अशा काम करणाऱ्या माणसाला आपण जास्त प्रेमाने आणि आपलेपणाने वागवलं पाहिजे. हो. आणि त्याची गरज म्हणून तो काम करतो. हो. आणि त्याला एक वेगळा स्वतःचं सेल्फ एस्टीम तयार करण्यासाठी माझा प्रयत्न नेहमीच असतो. म्हणजे मॉडेल कॉलनीत माझा डबा बाटलीवाला असा गट आहे. बरं. आणि हे सगळे जे ढकलगाडीवर डबा बाटली म्हणून हाक मारत आपल्याकडनं नको असलेलं सामान विकत घेतात, हा कन्सेप्ट काही आत्ताचा नाही, माझ्या आजीपासूनच आहे. आणि तो डोळ्यासमोर असताना सुद्धा आपण कधी विचार केला नाही की मी जर सेग्रिगेट केला माझा कचरा तर तो विकला जातो, कोणाचं तरी त्याच्यावर पोट भरतं. बरोबर. आणि तुम्हाला जे 5 रुपये परत मिळतात ते व्यवस्थापनाचे मिळतात हे लक्षात ठेवा. हो की नाही? अमेझॉनवर आत्ता ज्या पद्धतीने अमेझॉन वापरलं जातं आणि ते पॅकिंग मटेरियल येतं, हे ज्या क्षणी तुम्ही पॅक म्हणलं वस्तू काढेपर्यंत अतिशय स्वच्छ असतं, मग ते तसं मेंटेन करा आणि ते विक्रीसाठी उपलब्ध करा. पुणे शहराच्या आजूबाजूला 2 पेपरवर रिसायकल करणाऱ्या कंपन्या आहेत, एक पदमजी पेपर आणि एक गंगा पेपर. थर्मोकोलवर रिसायकल करणारी KK नाग आहे, नंतर काचेवर महाराष्ट्र ग्लास आहे आणि महाराष्ट्र प्लास्टिक आहे. अशा 5-6 वेगवेगळ्या मोठ्या की ज्यांचे 3000-4000 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या कंपन्या आणि तरीसुद्धा माझं शहर कचऱ्याने का भरलेलं आहे हा प्रश्न मला पडतो. आणि ह्याच आपण रॉ मटेरियल त्यांना सप्लाय करणारे हे मला जेव्हा या डबा बाटलीवाल्यांच्या ज्या एकंदर आपण आपलं आणि त्यांचं नातं तयार झालं तर शहराला एक वेगळं वातावरण तयार होईल. त्या लोक मोस्टली माझ्या लक्षात असं आलं आहे की हे डबा बाटलीवाले हे शेतकरी आहेत. बरं. त्यांचे छोटे छोटे शेती आहेत. बरं. आणि ते त्यांच्या सीझनल ते तिकडे जातात कारण त्याच्यावर पूर्ण पोट भरत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही खेडेगावातनं, म्हणून ते शहरात राहतात. त्या ज्या परिस्थितीत राहतात ती परिस्थिती मी काही वर्णन करायला नको, ते वस्तीतच राहतात. अर्थातच त्यांची मुलं चांगली पुणे शहरात राहिल्यामुळे माझ्या आजूबाजूचे डबा बाटलीवाले आहेत, त्यांची मुलं डबल ग्रॅज्युएट आहेत. बरं. ह्याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. अर्थातच त्यांची शाळा महानगरपालिकेच्या शाळेतनं झालेली आहे हेही सांगावं असं वाटतं. सरकारने दिलेल्या सुविधा म्हणजे फर्ग्युसन घ्या, सिम्बायोसिस घ्या, या शाळात कॉलेजमधून काही टक्के गरीब विद्यार्थ्यांना पण होतकरू विद्यार्थ्यांना ज्या जागा आहेत त्याचा हा फायदा आहे. बरं. म्हणजे त्यांचं जर सर्टिफिकेट तुम्ही सिम्बायोसिसचं पाहिलं तर तुम्ही म्हणाल की रे खरंच आनंददायक गोष्ट. म्हणजे सरकारने केलेल्या अनेक चांगल्या गोष्टी आपण ॲप्रिशिएट केल्या पाहिजेत, आपण त्याचं म्हणजे थँक्स म्हटलं पाहिजे. आणि माझ्या रोजच्या समोर असणाऱ्या माणसाकडे वेगळ्या दृष्टीने पहा असं माझं त्याच्यामागे खरं तर सांगणं असतं लोकांनी. म्हणजे सगळ्यात माझी गुड मॉर्निंगवाली मैत्रीण कोण असेल तर आमच्या कांबळेबाई की जे आमचा रस्ता झाडतात. पण आम्ही तिच्या आणि ती माझ्या सगळ्या सुखदुःखात आम्ही एकत्र असतो. अगदी प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकीला शेअर करतो आणि हे का नाही करायचं. तुम्ही स्वतः एक एवढं मोठं काम करणाऱ्या आमच्यासाठी आदर्श व्यक्ती आहात. मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचे कोण आदर्श आहेत. खरंच मी नशिबवान आहे असं म्हणेन की मी पहिल्याच ह्याच्यात म्हटलं होतं की हो मंडे विद्यापीठातनं आलेली कारण ज्या गणपती मंडळाच्या माध्यमातनं जे पुढं वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे त्यातले अनेक असे
चांगले जे शहराला वेगळं वळण देणारी लोक होती त्यांच्याबरोबर काम करता आलं. गप्र प्रधान, नंतर नागगोरे, या सगळ्यांच्या बरोबर मला म्हणतो ना एक पालखीचा भोई म्हणून काम करता आलं. पण महानगरपालिकेच्या कामात नागरिकांचा सहभाग हे शिकवणारे मात्र एकमेव माझे मेंटॉर म्हणजे एस एल किर्लोस्कर. त्यांनी जे आम्हाला दृष्टी दिली ती आम्ही आजही 50 वर्ष पुढे नेत आहोत. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की पुणे शहरात साधारण 67 प्रभाग आहेत, त्याच्यातल्या 40 भागात आमच्या मोहल्ला कमिटी तयार झालेल्या आहेत आणि सर्व नाग सुशिक्षित हुतकरू आणि जे समाजासाठी काही करू इच्छितात अशा नागरिकांचा त्याच्यात समावेश आहे. सपोज आता आम्हाला कुणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा अशा मोहल्ला कमिटीमध्ये जे कार्य चालतं तशा प्रकारचं कार्य मला माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये चालू करायचं असेल तर ते मी कशा प्रकारे करू शकते? आपल्याकडे खरं तर परत तुमचं लक्ष सरकारी योजनांवर आणते कारण 2006 आपल्याकडे एरिया सभा बिल पास झालं. हां, ते पास झाल्याला आपल्याला म्हणजे पुणे शहराला JNRU-M असं जे रिन्युअल मिशनचे पैसे आले ते हे एरिया सभा बिल पास केलं आणि म्हणून मिळाले. त्याच्यात मग आपल्याकडे काही PMPL बसेस आल्या किंवा रस्ते चांगले झाले किंवा ड्रेनेज पाईपलाईन बदलल्या गेल्या. अर्थातच जवाहरलाल नेहरू रिन्युअल मिशन असं नाव का दिलं गेलं हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे म्हणून मी पण तो शोधून काढला. पण पहिल्याच पंचवार्षिक योजनेत जवाहरलाल नेहरूंनी असं ठरवलं होतं की ज्या राज्याकडनं मला जो रेव्हेन्यू येईल तो मी त्यांना 50 वर्षांनी रिन्युअलसाठी परत देईल. बरं, म्हणजे पाईपलाईन, ड्रेनेज, इलेक्ट्रिक पोल वगैरे वगैरे हे आपण कधी अभ्यासलंच नाही. आणि ते रिन्युअल मिशन म्हणजे काय तर हे आहे. साधारण एवढ्या वर्षांनी आपल्याला ह्या गोष्टींची गरज पडणार आहे कारण पूर्वी आम्ही बंगल्यात राहत होतो, आता आम्ही अपार्टमेंट झाली आहेत तर मग पाईपलाईन कमी पडणार पाण्याची किंवा ड्रेनेजची, हे बदलणं गरजेचं आहे. रस्ते मोठे करणं, रस्ते चांगले टार करणं हेही त्यातलीच भाग आहे. पावसाळी गटारं तयार करणं हा त्यातलाच एक विषय आहे. असं करण्यासाठी जे पैसे आले ते JNRU-M आले आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की ह्या सगळ्यांनी आपल्याला आधीच सांगून ठेवले, ते फक्त आपण लोकांपर्यंत पोचवणं, त्यांचा अभ्यास करून घेणं, त्यांच्याकडनं कृती करून घेणं हेच नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी करते. नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी चे सभासद होणं हा काही अगदी सोपा विषय आहे. आपापल्या वॉर्डमध्ये आपली एक मोहल्ला कमिटी असणं आणि नॅशनल सोसायटी हे फेडरेशनसारखं काम करतं. महानगरपालिकेच्या कुठल्याही कामात तुम्हाला जे काही सहकार्य हवं आहे किंवा कॉन्टॅक्ट करून हवा आहे तो नॅशनल सोसायटी करतं. अर्थातच आता लोकांना आत्मनिर्भर हा शब्द खूप आवडायला लागलेला आहे आणि तो होण्यासाठीच तर नॅशनल सोसायटी गेली 50 वर्ष काम करत आहे तर त्याचा अनेकांना फायदा होईल. मुख्यत्वे मी जेव्हा सिम्बायोसिस वगैरे सारख्या इन्स्टिट्यूटबरोबर काम करते किंवा BMCC घ्या, मराठवाडा आहे, फर्ग्युसन आहे, ही अवतीभोवती असलेल्या कॉलेज स्टुडंटबरोबर काम करताना लक्षात आलं की ह्या मुलांसाठी किती अपॉर्च्युनिटीज आहेत. कुठले कुठले विषय त्यांनी थोडासा प्रगती केली किंवा मास्टर केलं तरी त्यांना तिथे संधी आहे कामाची. काही ठिकाणी तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट उभे करा, काही ठिकाणी तुम्ही सरकारी नोकरीत जा आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत आपल्या आजूबाजूला. पुणे शहर तसं समृद्ध आहे, हवामानाला समृद्ध आहेच, पण ही समृद्धी आपल्या इंडस्ट्रीनी पण आपल्यापर्यंत पोचवली आहे आणि मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे तर त्याचा मुलांना नक्कीच फायदा होईल. तरुणांसाठी तर हे शहर म्हणजे म्हणतो ना की सर्वतोपरी आनंद देणारं, समृद्धी देणारं असं आहे. पण ह्या शहरात येताना मात्र माझी एक अट आहे, ते म्हणजे ह्या शहराला स्वच्छ राखा, त्याचा मान राखा, पुणेकर पुणेकर म्हणून खिजवू नका. जे काही पुणेकर आहेत आम्ही आहोत जन्मानी आणि वाढलो आहेत, त्या सगळ्यांचा विचार असा आहे की हे घेऊन देऊन एकमेकाला पूरक असं वातावरण तयार करावं. तुझ्या पुण्यात राहतो असं म्हणणारे जेव्हा माझे खराडी सूज मधली लोक येतात तेव्हा मला असं वाटतं तुझं पुणं नाही आपलं पुणं आणि हे आपलेपणा त्याच्यात घ्या. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की पुण्यात आम्ही एक मॉडेल तयार केलं की नागरिकांच्या सहभागातनं महानगरपालिकेची कामं सुकर होणं किंवा
दर महिन्याची वॉर्ड ऑफिसमध्ये मीटिंग घेणं किंवा महानगरपालिकेत अपेक्स कमिटीची मीटिंग घेणं आणि त्याच्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून भेटणं, विचार घेणं, त्यांच्या योजनांचा अभ्यास करणं, हे जे आम्ही करतो तसे पॅटर्न आता पूर्ण भारतभरात व्हायला पाहिजे. हे 2006 जर JNRUM पुणे शहराला मिळालं तर एरिया सभा बिल हे पूर्ण सेंट्रलनीच तयार केलेलं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी केलं. ह्याच्यात महत्त्वाचा विषय असा आहे की नागरिकांनी पूर्ण भारतभरात हा विषय मोठा करायला पाहिजे आणि कोणावर तरी अवलंबून असं न राहता आपला सहभाग मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देते की साधारण 20,000 कर्मचारी आपल्या महानगरपालिकेत काम करतात पण शहराची लोकसंख्या 50 लाख आहे. तर तो जर एकंदर पाहिला तर आपण एक 5,000 लोक तरी त्यांच्या मदतीला जायला पाहिजे आणि NGO म्हणून नाही तर नॅशनल सोसायटीचं ब्रीदवाक्य आहे की ह्याच्यातनं तुम्ही सहकार्य करण्यासाठी पुढे जा. बरोबर. तुमचा एवढा वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि नक्कीच न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना यातून काहीतरी प्रेरणादायी मिळालं असेल याची खात्री आहे मला. आणि आपल्या आजूबाजूचा परिसर आपण नक्की स्वच्छ ठेवूया कारण एवढे तुम्ही मोठं कार्य करताय आणि तळमळीने आपल्यासारखी लोकं सतत काही ना काहीतरी समाजासाठी करत असतात. सो आमच्याकडून तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो की आम्ही आमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या कामाला मदत करण्याचा गावापर्यंत हवासाने नक्की नक्की प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या म्हणूया देशातल्या म्हणूया. कारण जर का आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटली तर ती कुणीही फॉलो करायला काहीच हरकत नाही आहे. आणि अगेन की जर का आपल्याकडे शासकीय सुविधा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहेत तर आपण जरा चौकस होऊया आणि त्याचा उपयोग उपभोग घेऊया असं आपण म्हणायला काही हरकत नाही. थँक्यू सो मच मॅम आणि तुम्ही अजूनही जे काही काम पुढे करत राहाल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.